नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह 25 सोडवून पाहूया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालील कोन मोजा व त्यांची मापे कोणाखाली लिहा. आता कोन कशाच्या सहाय्याने मोजायचा, तर कोन मापकाच्या सहाय्याने कोन मोजायचा असतो. ओके, तर आता बघा या ठिकाणी व्यवस्थित शून्याला असं जुळवून घ्यायचं आहे. ओके, खालच्या रेषेला बरोबर शून्याला जुळवून घ्यायचे आहे. आता हा कोन बघा किती अंशाचा आहे, शून्य दहा वीस तीस चाळीस, चाळीस अंशाचा आहे. बघा आहे का, चाळीस दिसतंय का, चाळीस पर्यंत आहे ही, म्हणून याचं माप लिहायचं चाळीस अंश. आता हा कोन मोजूया. हे व्यवस्थित शिरोबिंदूवर ठेवायचं आहे शून्याला जुळवून. ओके, व्यवस्थित शून्याला जुळवून ठेवायचं आहे. बघा आता हा कोन किती अंशाचा आहे. बघा आता या बाजूला आहे ना हे, याचं टोक, मग बाहेरचे अंक बघायचे, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस पर्यंत आलेलं आहे. हे आहे की नाही, किती वेळ किती पर्यंत आहे, एकशे वीस पर्यंत आहे. म्हणजे हा कोन किती अंशाचा आहे, एकशे वीस. ते लिहायचं मग त्याचं माप, एकशे वीस अंश. तर या ठिकाणी हा कोन बघूया, व्यवस्थित शिरोबिंदूवर ठेवायचे बघा हे बरोबर किती वर आलेलं आहे, हे नव्वद वर आलेलं आहे. बघा हे आहे का, मग हा कोण किती आहे, नव्वद अंशाचा आहे. आता पुढचा प्रश्न बघा, तर हा कोण मोजायचा आपल्याला, व्यवस्थित शून्याला जुळवून घ्यायचे. ओके, आता इकडून मोजताना आतले अंक मोजायचे आपण, आहे की नाही. तर बघा व्यवस्थित पहिल्यांदा हे ठेवूया आपण. हा तर आता बघा, इकडून मोजताना आपण आतले अंक बघणार आहोत, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी. ऐंशीच्या पुढे इथली रेघ आहे, किती आहे बघा, एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी. म्हणजे हा कोण किती अंशाचा आहे, पंच्याऐंशी अंशाचा आहे. ओके, मग इथं आपण काय लिहिणार, पंच्याऐंशी अंश. तर अशा पद्धतीने हा उदाहरण संग्रह सोडवायचा आहे मित्रांनो. थँक्यू.